भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या पनवेल शहर अध्यक्षा राजश्री वावेकर यांनी प्रभाग क्रमांक 19 पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या पनवेल शहर प्रभाग क्रमांक 19 पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या शहर अध्यक्ष राजश्री वावेकर यांनी जाहीर केल्या असून त्यांना भाजपच्या तालुका आणि शहर मध्यवर्ती कार्यालयात नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यामध्ये अध्यक्षपदी सपना पाटील, उपाध्यक्षपदी कविता पाटील, सुवर्णा मार्गी अरुणा पाटील, सरचिटणीसपदी स्नेहल खरे, चिटणीसपदी निकिता पाटील, आशा तलोजकर, जयश्री कामरकर, खजिनदारपदी करुणा कानगोजे, सोशल मीडिया प्रमुखपदी भारती एकलहरे, सदस्यपदी अंजू कोळी, सुवर्णा पाटकर, सुमन भालेराव भूषाली चौधरी, मीनाश्री गीते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्व पदाधिकाऱ्यांना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांची गुरुवारी भेट घेतली. त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले, तसेच पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी नगरसेविका दर्शना भोईर उपस्थित होत्या.